पांडुरंग रामू जाधव, शशिकांत नारायण भुसारे, शोभा धनाजी भुसारे, प्रतिभा रोहिदास भुसारे यांना प्रचंड मताने विजय करा. गॅस सिलेंडर, कंगवा, बस यासमोरील बटन दाबून विजय करा. पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोटंबी येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2022 थेट सरपंच पांडुरंग रामू जाधव यांना प्रचंड मताने विजय करा. विकासाच्या दृष्टिकोनातून सक्षम, सुशील, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले पांडुरंग रामू जाधव हे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार असून रविवार दिनांक 16/10/2022 रोजी गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. यावेळी पांडुरंग रामू जाधव यांनी नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीवर सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले असून भविष्यातील विकास कामांसंदर्भात देखील त्यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, मी पांडुरंग रामू जाधव कोटंबी ग्रामपंचायतून जनतेतून एक निवडणूक लढवित आहे. मी ग्रामपंचायतसाठी एक कामं येतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. पाण्याचा प्रश्न असो किंवा इतर घरकुराचा असो किंवा रस्त्याचा असो, ज्या कामाचे हे असतील ते सगळे मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. मी न कुणाचा दबाव घेणार, न कुणाचं हे करता मी सगळ्या गोष्टीला सक्षम राहीन. तरी माझी निशाणी गॅस टाकी असून या गॅस टाकीच्या समोर बटनावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. कोटंबी येथील सदस्य पदाचे उमेदवार शशिकांत भुसारे यांनी देखील आवाहन केले. आम्ही कोटंबीचे ग्रामस्थ आणि ह्या संपूर्ण गावातर्फे आम्ही पांडुभाऊ यांना सरपंच पदासाठी निवडून देण्यासाठी, सरपंच ह्या पदासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि या कोटंबी गावातून आम्ही सर्व पाड्यावरून हे पांडुभाऊ यांना म्हणजे सरपंच करणार आहोत. ते असे सक्षम आहेत आणि सगळ्यांची कामं करतील ही सगळ्यांची चांगली अपेक्षाही आहे आणि ती परिपूर्ण करतील. बरेच काही कामं आम्ही मागच्या बॉडीत होतो आणि बरीचशी कामं केलीत. शैक्षणिक असेल, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, पण काही पाणी राहून गेलेले आहेत. आणि बरडापाडा असेल, शेतीपाडा असेल, कोटंबी असेल, ज्या काही पाण्याच्या व्यवस्था आहेत, काही ज्या आपल्या रुग्णालयाच्या व्यवस्था आहेत, ते शासकीय रुग्णालय पण आम्हाला इथं आणण्याची आमची अपेक्षा आहे आणि ती आम्ही भविष्यात पूर्ण करणार आहोत. तसंच आम्ही मागच्या बॉडीत असताना शैक्षणिक म्हणजे शिक्षणासाठी कॉम्प्युटर दिले आणि वेगवेगळे वाचनालय केलं, व्यायामशाळा केली, राहिलेले काही रस्ते केले, पाईपलाईन, घरोघरी नळ दिले, अशा बऱ्याच गोष्टी केल्या. परंतु अजून काही राहिलेल्या गोष्टी आहेत, ह्या आम्ही पांडुभाऊ सरपंच निवडून आणून ह्या सर्व गोष्टी आम्ही 100% पूर्ण करणार. आणि आमच्यासोबत एवढी पूर्ण बॉडी आहे आणि सर्व ग्रामस्थांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि मागा जो विश्वास दिला तोच यापुढे हे ग्रामस्थ आम्हाला देणार आहेत आणि त्या न्यायाने आम्ही पण ते सर्व कामं व्यवस्थित परिपूर्ण करणार आहोत. हे आमच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. आम्ही जे पांडुभावची गॅस टाकी ही निशाणी आहे, या निशाणी समोरील बटन दाबून सर्व ग्रामस्थ प्रचंड मताने निवडून देतील ही पण आमची अपेक्षा आहे. तसेच आमची निशाणी कंगवा आहे, या कंगव्यासमोरील पण बटन दाबून प्रचंड मताने निवडून देतील अशी आमची अपेक्षा आहे. तसंच दोघींची बस ही निशाणी आहे, या एसटी बस समोरील बटन दाबून ते पण प्रचंड मताने निवडून देतील असे आमचे ग्रामस्थ आमच्या पाठीमागे संपूर्ण ग्रामस्थ असल्यामुळं आम्हाला चांगल्या रीतीने हे निवडून देतील ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यांची अपेक्षा योजनेच्या माध्यमातून आम्ही परिपूर्ण करू ही आम्ही ग्वाही देतो. वयाने 75 वर्षे झालेले आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष असल्यामुळे इथं तालुक्या गावात जे ग्रामस्थ मंडळी आहेत हे आमच्या देखरेखीखाली आमच्याकडून त्यांच्याकडून आम्ही काम करून घेतो. कुठले काम आडलं ते आम्ही सांगितलं का ते काम करून देतात. इथं सगळे सुविधा आम्हाला आमच्या वेळोवेळेवर होतात आणि हीच माझी नम्र विनंती आहे का याच्या पलीकडेही तेच करावं. गरिबांची थोडी थोडी कुठं संडास कुठं काय आमकं हे रस्ता असेल ते दुरुस्त करावं आणि आमची एवढीच अपेक्षा आहे का. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.